शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन शिरूरचे विद्यमान आमदार श्री बाबूराव पाचणे यांच्या हस्ते करण्यात आले. बिल्ला समाजातील लोकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच शेतकरी बंधूंसाठी रोटावेटर पॉवर टेलरचे वाटप करण्यात आले. तसेच युवा उद्योजक पुरस्कार श्री विकास साठे यांना प्रदान करण्यात आला. याबरोबर इतर पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंगलदास बांदल, दत्ता गायकवाड, एकनाथ शेलार, भगवान शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. एका कार्यकर्त्याने आपल्या भाषणात सांगितले की आम्हाला आर्थिक सक्षम बनवा. त्यावर मंगलदास बांदल यांनी उत्तर दिले, राजकारणात कोणीही आर्थिक सक्षम बनवत नाही, त्यासाठी आपले कार्य तसे असावे लागते. पैसा तात्पुरता असतो, जीवनात चांगले मित्र निवडा, आयुष्यात काही कमी पडणार नाही. त्या ठिकाणी असं वरती आहे आणि त्याचं लक्ष आहे सगळ्यांनी. राजाबा बोला कसे पैसे कमवायचे काय करा, राजाबा म्हणजे आर्थिक सक्षम करा. राजाबा आर्थिक सक्षम असं कुणी होत नाही. जरा त्या पंतांकडे नानाकडे बघा कशी कामं करतात ते खरं गरजेचं आहे. राजाबाची शेती इकडं आणि पत्र ढोकायला पाठवतो या मडीशी. आता कसं काय सक्षम व्हायचं? आम्ही आज म्हणतो राजाबाला वाटतं लय गाडी आणलं लय गोड्या आणलं, पण आम्ही गावात घुरं वळू वळू धरलो तेव्हा 4 रुपये मिळाले. एवढं स्वतः कुणी आला लगेच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला निघाला असं कधी होत नाही. आणि कुणाला तरी सांगायचं, आता बाबूराव पाचारण्यांचा प्रवास तुम्ही पाहिला असेल की बाबूराव पाचारण्यांनी जर त्यावेळेस बापूसाहेब फितेन पोपटराव गावडेला म्हणले असते काकासाहेब पलांडेला, मला आर्थिक सक्षम बनवर का नाही तुम्ही नाही येणार राजकारण. राजाभाऊ असं चालत नाही. कुणी कुणाला राजकारणात आर्थिक सक्षम तुम्हाला कशाला आम्ही बनवू द्या, तुम्ही आमच्या पुढे उभं असाल. या ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी खातं आणि सरकारच्या माध्यमातून वेगवेगळी अवजारं देण्यात आलेली आहेत आणि संपूर्ण तालुक्यामध्ये या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना झालेला आहे. म्हणून गावोगाव अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेऊन सन्मानपूर्वक त्या शेतकऱ्यांना वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे उज्ज्वला गॅस ही योजना फार चांगली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी शिरूर हवेलीमध्ये आहेत. म्हणून गावागावामध्ये आज त्यांनाही त्या गॅस आणि शेतीचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. या गावाला जोडणारे अनेक रस्ते अनेक काळापासून ते विलंबित होते आणि आज नॅशनल हायवे, स्टेट हायवे, MDR आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं आता ते जोडायचं काम युद्ध पातळीवर चाललेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून रस्त्याचं भूमिपूजन. त्याशिवाय गावामध्ये व्यक्तिगत स्वरूपामध्ये असणारे लाभ, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेल्या लोकांचा आज सन्मान अशा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. सरकारच्या योजना अतिशय चांगल्या आहेत, शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. थँक्यू.